झालाच पाहिजे.
खोल कोर्टाचं मॅटर आहे. कोर्टाचं काय मॅटर आहे, उद्या कुणी कुठल्या दावा सांगेल आणि आपण त्या ठिकाणी रोख लावणार आहे का? कोर्टाचे आदेश असते तो गोष्ट खरी आहे, पण तसे कुठल्या प्रकारचे आदेश नाहीत की त्या ठिकाणी दवाखाना सुरू करू नका किंवा काही नाही. कोणतरी उठतो उपटसून भूमापे आणि कोर्टात जातो आणि थांबवतो, हे कुठंतरी योग्य आहे? आमच्या अयोग्य आहे. आमच्या लोकांवर हा फार मोठा गोरगरीब जनतेवर अन्याय होतो आहे. आणि मी आत्ता म्हटलं, आमच्याकडे 3 आदिवासी पाडे आहेत, जवळपास 1.5 ते 2 हजार आदिवासी समाजाचे लोक आहेत, यांना फार मोठा याचा उपयोग होणार आहे. पाटेकर साहेब, ज्या पद्धतीने अधिकारी म्हणजे खासगीमध्ये माहिती देतात की त्यांनी तक्रार केली पोलिसांकडे, FIR दर्ज केला, मात्र पोलीस प्रशासन जे आहे ते त्यांना सहकार्य करत नाही आहे. जे आतमध्ये घुसलेत त्यांना बाहेर काढण्यामध्ये ते निष्फळ होतात, हे काम करत पोलिसांचा हो खरं आहे. मी अनेक वेळा पोलीस स्टेशनला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासोबत गेलो होतो, सिनियर साहेबाला भेटलो होतो. ज्यावेळेस काम सुरू केलं 26 नोव्हेंबरला, त्यावेळी त्यांनी अडथळा निर्माण केला होता, पण परंतु त्यावेळेस पोलिसांनी मध्यस्थी करून ते तिथून पळून गेले सगळे आणि मग काम सुरू झालं. आता काम पूर्ण तयार झालं, 9 तारखेला ते चालू होणार होतं आणि 8 तारखेला परत घुसले, 15 दिवसमध्ये आले नव्हते आणि त्याच्यापूर्वी ते लोक आत नव्हते. जसं हे झालं येऊन बसलेत, कब्जा केलेला आहे. पोलिसांना आम्ही विनंती केली तर पोलीस एकच सांगतात कोर्ट मॅटर आहे, कोर्ट मॅटर आहे. असं उद्या कुठल्या जागेवर कोणतरी दावा ठोकेल? कोर्टाने कुठले आदेश दिले? आम्ही पोलिसांना सांगून थकलो, परंतु त्या अजूनही कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही. FIR देखील दर्ज केलेला आहे. माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे पोलिसांना की तुम्ही याचं लक्ष द्यावं आणि ह्या गुंडांना सगळ्यांना बाहेर काढून गोरगरीब जनतेला हा दवाखाना खुला करून द्यावा. मागणी पूर्ण झाली तर पुढचं पाऊल कमिशनरच्या दालनात आम्ही आंदोलन करू. त्यापेक्षा आज 150-200 लोक आले, मोठा माप आणू इथं. आम्ही असं ठरवलं की आत घुसायचं सगळं डायरेक्ट आणि चालू करायचं. पुढचं पाऊल आमचं असं असणार आहे. आपल्या समोर आपण पाहताय या ठिकाणी महानगरपालिकेचा सुविधा भूखंड आहे. त्या भूखंडावर तो जवळपास अनेक वर्ष महापालिकेच्या ताब्यात आहे. 7/12 प्रॉपर्टी कार्डवर महापालिकेचं नाव आहे आणि त्या ठिकाणी पाठीमागे आम्ही महानगरपालिकेचं कीटक नियंत्रण अधिकारी चौकी देखील आहे. आणि आता आपल्या सर्वांना कल्पना आहे, जेव्हा महाआघाडी सरकार होतं त्यावेळेस माननीय उद्धव साहेबांच्या संकल्पनेतून पूर्ण मुंबईभर जवळपास 200 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने उघडण्याचा त्यांचा संकल्प होता. त्या अनुषंगाने पहिले 50 दवाखाने सुरुवात करण्यात आली आहे. त्या हिशोबाने मी स्वतः आणि माझी पत्नी या विभागाचे नगरसेवक आहे. आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी जे हेल्थ डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत त्यांना मी भेटलो, त्यांच्याशी भेट घेतली आणि म्हटलं माझ्याही प्रभागात या ठिकाणी महानगरपालिकेचा सुविधा भूखंड आहे, त्या ठिकाणी देखील हा दवाखाना व्हावा. कारण माझ्या प्रभागामध्ये जवळपास 75% लोक झोपडपट्टी वाजत राहतात आणि 3 आदिवासी पाडे आहेत. आणि सगळ्यात मोठी ही सुविधा म्हणजे हा दवाखाना संध्याकाळचा चालू होणार आहे. जनरली महानगरपालिकेचे दवाखाने सकाळचे असतात, हा दुपारी 3 ते रात्री 10. याच्यामुळे ह्या दवाखान्याचा फार मोठा फायदा आमच्या लोकांना झाला असता. त्या अनुषंगाने आम्ही ते रिजिस्टर अर्ज करून मी हा दवाखाना सुरू करायला सांगितला. कामही झालं, हे काम करत असताना काही भूमापेनं त्या ठिकाणी घुसले त्या ठिकाणी आणि त्यांनी ताबा घेतलेला आहे. पोलिसांना मी अनेक वेळा भेटलो, प्रशासनाला सांगितलं. 9 तारखेला प्रशासनाने त्यांच्यावर विरोध तक्रार देखील FIR देखील दाखल केलेला आहे. तरीसुद्धा अजून हा दवाखाना लोकांसाठी चालू झालेला नाही. दवाखाना आता तयार झालेला आहे. गेल्या 26 ऑक्टोबरला ह्या दवाखान्याचं आम्ही उद्घाटन केलं होतं आणि त्यानंतर 23 नोव्हेंबरपासून 15 दिवसात या दवाखान्याचं पूर्ण काम झालं. परंतु अजूनही सर्व तयार आहे, डॉक्टर्स तयार आहेत, हे सगळं तयार आहे, परंतु हा दवाखाना तयार होत नाही. ज्यासाठी 1,00,000 रुपये घालून हे तयार केली ती सुविधा आम्हाला मिळत नाही. त्यासाठी आमच्या विभागातील जनता फार आता अग्रेसिव्ह झालेली आहे. काही करा, आपल्या माध्यमातून महापालिकेला आणि पोलीस प्रशासनास आपली विनंती आहे की काही करून ह्या ज्या आतमध्ये जे घुसलेले आहेत भूमापिया त्यांना बाहेर काढून त्वरित हा दवाखाना सुरू करावा, अन्यथा याहीपेक्षा मोठं आंदोलन छेडणार आहोत. कुणीतरी सुरेश जैन नावाचा व्यक्ती आहे, तो ह्या जागेवर दावा करतोय आणि आश्चर्य आहे. आता महानगरपालिकेत 7/12 आजच्या प्रमाणे 7/12 जे स्टेटस आहे, 7/12 महानगरपालिकेचं नाव आहे, प्रॉपर्टी कार्डवर महानगरपालिकेचं नाव असताना कुणीतरी व्यक्ती कोर्टात गेलेली आहे आणि फक्त दावा केला आहे. दावा केला म्हणजे काय त्याच्या झाली नाही ना, कोर्टाने तसं आदेश काय दिले नाहीत. आत शिरा बसा, तरी देखील ते आत शिरलेले आहेत. 15-20 बाउन्सर आहेत, सगळे टपोरे आणून बसवलेले आहेत. खरं तर 9 तारखेला हा दवाखाना सुरू होणार होता, त्या अनुषंगाने आमच्या वेळात लोक तपासायला पण आले होते, परंतु त्या ठिकाणी आत जाऊ दिलं गेलं नाही. पोलीस आले, पोलिसांनी रोकलं की बाबा तुम्ही आत जाऊ नका, कोर्टाचं मॅटर आहे. कोर्टाचं काय मॅटर आहे, उद्या कुणी कुठल्या दावा सांगेल आणि आपण त्या ठिकाणी रोख लावणार आहे का? कोर्टाचे आदेश असते तो गोष्ट खरी आहे, पण तसे कुठल्या प्रकारचे आदेश नाहीत की त्या ठिकाणी दवाखाना सुरू करू नका किंवा काही नाही. कोणतरी उठतो उपटसून भूमापे आणि कोर्टात जातो आणि थांबवतो, हे कुठंतरी योग्य आहे आमच्या